माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई। मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पंढरपूरच्या वारीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, पंढरपूरची वारी आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। नारायण महाराज या संत तुकाराम महाराजांच्या तिसऱ्या मुलाने 1685 साली पहिली वारी सुरू केली असे सांगितले जाते, परंतु वारीची सुरुवात नक्की कधी झाली हे सांगता येत नाही। तेव्हा नारायण महाराज आळंदीहून संत ज्ञानेश्वराच्या आणि देहूवरून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला गेले होते। त्यावेळी वारीला खूप कमी भाविक असत। सध्याची वारीची रचना हैबत बाबा यांनी केलेली आहे। ते सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते। त्यांनी वारीला लावलेल्या शिस्तीनुसार त्या काळच्या 27 दिंड्या पालखीपुढे चालत असत आणि त्यानंतर अस्तित्वात आलेल्या अनेक दिंड्या पालखीमागे चालत असत। आजवर एकूण 200 जास्त नोंदणी केलेल्या दिंड्या आहेत। काही हजार भाविकांसह सुरू झालेला हा पालखी सोहळा आषाढी एकादशीला जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होतो, ज्यात गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू अशा अनेक राज्यातील दिंड्या सहभागी होतात। पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाचा कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले असे सांगितले जाते। याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत पार पाडतात। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात एकाच मार्गावर येतात आणि नंतर थेट नातेपुते मार्गावर पुन्हा एकत्र येतात। तेथे दोन संतांची भेट होते। पंढरपूरची वारी निश्चित केव्हा सुरू झाली हे सांगणे जरी कठीण असले, पण पंढरपूरच्या वारीला किमान 1000 वर्षांची परंपरा आहे असे सांगितले जाते। ही वारी संत ज्ञानेश्वरांच्या पूर्वी होती। त्यांचे वडील विठ्ठलपंत पंढरीचे वारकरी होते। ज्ञानदेवांना पंढरीच्या वारीचा मार्ग त्यांचे गुरु आणि मोठे बंधू निवृत्तीनाथांनी दाखवला। वारी सोहळ्याच्या वाटचालीत काही ठिकाणी रिंगण केले जाते। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात काही ठिकाणी उभे रिंगण तर काही ठिकाणी गोल रिंगण केले जाते। सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदंगवादक, विणेकरी, भजनकार गोलाकार उभे राहून नामगजर करतात, तर मध्यभागी अश्व गोलाकार प्रदक्षिणा घेऊन माऊलींना अभिवादन करतो। आषाढी वारीचे आणि पांडुरंगाचे आणखीन एक वैशिष्ट्य असे की सर्वसामान्यांचा देव, गरिबांचा देव असणारा विठुराया हाच एक असा देव आहे की ज्याच्या चरणी प्रत्येक भाविक विनम्रतेने मस्तक टेकवू शकतो आणि पांडुरंगांचे चरण स्पर्श करू शकतो। परमार्थात भक्ती हीच संपदा असून धनसंपदेला इथे दुय्यम स्थान दिले गेलेले आहे। भक्तीला हृदय लागते, धनाची आवश्यकता नाही। आषाढीची पंढरी वारी हे महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक ऐश्वर आहे। माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।